हॅलो फ्रेंड्स, राणी ज्युडल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक 7 ते 8 वर्षाच्या मुलीचा इथे फ्रॉक बघणार आहोत. पेपर गार्मेंट्स तुम्ही बघितलं असेल. ही एक सोपी टेक्निक मी तुम्हाला दाखवणार आहे. जर डायरेक्टली तुम्ही कापडावरती नवीन शिकत असाल तर तुम्ही कापडा कसा कट करायला हवा आणि त्याची स्टिचिंग ही कशी करायला हवी, ही आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे पेपर गार्मेंट्स बघणार आहोत. तर बघा, मी इथे मेजरमेंट लावून घेतलंय. शोल्डर आहे 11 इंचाचा, चेस्ट गेअर आहे 26 इंचाचा आणि कमर गेअर आहे 24 इंचाचा. तर बघा, हे तीनच मेजरमेंट आपण इथे घेतले आणि इथे आपण पूर्ण रेडची जी आहे ती आपण कटिंग पाहणार आहोत. साधा न्यूज पेपर आहे, हा सिंगल आहे. यावरती अजून एक आपण ठेवतो, डबल याला मी केलंय. आता डबल केल्यानंतर डबल पेपर ठेवलाय, याची या पद्धतीने आपण घडी घालायची. फोरफोल्ड केलाय, फोरफोल्ड केल्यानंतर ही जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. आता बघा, आधी तर आपल्याला आता इथे मी प्लेट्स वाला तुम्हाला फ्रॉक इथे दाखवणार आहे. तर आधी तर आपण वरचा जो पार्ट आहे त्याचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. साधारण एक लहान बेबीचा फ्रॉक आहे त्यामुळे मी याचा जो पार्ट आहे उंचीचा टॉपचा तो मी घेते 9 इंचावरती रेडी. यात 1 इंच एक्स्ट्रा अर्धा इंच शिलाईमध्ये दाबलं जाईल आणि खालीचे आपण प्लेट जॉईन करू त्यात आपला अर्धा इंच इथे दाबलं जाईल. 1 इंच आपण घेतलंय एक्स्ट्रा. आता शोल्डरचं मेजरमेंट कसं टाकायचं बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो. तर पूर्ण शोल्डर जे आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आणि त्याचा निम्मा पार्ट आपल्याला इथे टाकायचंय. तर 11 इंचाचा शोल्डर आहे तर 5.5 याचा निम्मा पार्ट येईल, तो मी टाकते इथे शोल्डरसाठी मेजरमेंट. त्यानंतर या पॉईंटपासून आपण टाकायचं मुंड्याचं मेजरमेंट. तर लहान बेबीचा फ्रॉक आहे तर त्यासाठी आपण एक कॉमन माप मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मुंड्याची उंची घ्या तुम्ही 6 इंचावरती. या पॉईंट पासून चेस्ट घ्यायचं. जसं आपण ब्लाऊजला पंजाबी ड्रेसला मेजरमेंट टाकतो सेम त्या प्रोसेसनुसार आपल्याला चौथा पार्ट टाकायचा आहे. आता 26 चौथा पार्ट कैसा इथे 6.5 इंचावरती, 6.5 वरती 1 पॉईंट द्या. त्यात मार्जिन घ्या तुम्ही 2 इंच किंवा मग 1.5 इंच. इथे मी 1.5 इंचची मार्जिन घेते. कमरगेअरचं मेजरमेंट आपल्याकडे आहे. कमरगेअर आहे 24 इंचचा तर 6 याचा चौथा पार्ट येईल. परत त्यात मार्जिन घ्या तुम्ही 1.5 इंच. जसं आपण पेपरवरती याची कटिंग करणार आहोत सेम तुम्ही कापड घेऊन जरी कटिंग केली तरी काही हरकत नाही. यात एक्स्ट्रा आपल्याला काही वाढवायचं नाहीये. त्यानंतर इथून आपण लहान बेबीचे फ्रॉक आहे एक आणि जस्ट 2.5 इंचाची आपण घेतो इथे गोलाई. आता बघा, एक्स्ट्रा वाला जो पेपर आहे त्याला आपण कट करून घेऊया आणि मग आपण नंतर याचं गळ्याचं मेजरमेंट टाकूया. आता बघा, यामध्ये आपला फ्रंट आणि बॅक दोघे पार्ट जे आहे ते रेडी झाले. हे बघा या पद्धतीने. आता हे झाल्यानंतर आधी दोघं जे पार्ट आहे ते आपण सेपरेट सेपरेट करून घेऊया या पद्धतीने. आता आपण टाकायचं इथे आपलं गळ्याचं मेजरमेंट. हा आपला मुंड्यावाला पार्ट आहे, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. 2.5 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे गळ्याचा घेर. दोघंही पार्टला आपण 2.5 इंचाचा गळ्याचा घेर घेतोय. जो तुम्ही पाठीमागचा पार्ट ठेवत असाल त्याची गोलाई आपण उंची घ्या. साधारण एक तुम्ही 1.5 इंचावरती घ्या आणि हलकीशी इथे राऊंड शेप द्या किंवा जो तुम्हाला आकार हवाय त्या पद्धतीने तुम्ही पाठीमागचा आकार द्या. आता फ्रंटसाठी बघा, फ्रंटसाठी थोडा आपण गळा जो आहे तो इथे मोठा घेणार आहोत. साधारण एक मी इथे घेते 5 इंचावरती रेडी होऊन 4.5 इंचावरती येईल आणि इथे आपण एक बॉक्स गळा घेऊया स्क्वेअर मध्ये आणि इथली गोलाई इथे आपल्याला 1/2 इंचने कमी करून घ्यायची. मुंड्याची फ्रंटचा पाठा पूर्णपणे निमोडतो असतो त्यामुळे साधारण एक 1/2 इंच आपल्याला इथे कमी करायचंय. तर बघा, फक्त एवढा फरक हा फ्रंटच्या पार्ट मध्ये पडतो. बाकी बॅकचा जो मुंड्याचा घेर आहे तो आपण आहे तसंच इथे ठेवायचा आहे. हा झाला आपला फ्रंट पार्ट आणि हा झाला आपला इथे बॅक पार्ट. तर बघा, आता हे झाल्यानंतर खालच्या प्लेट कशा टाकायच्या हे आपण पाहूया.
आता बघा सोपी टेक्निक आहे, खालचा घेर जो आहे तो प्लेट्स वाला हवाय, त्यामुळे कापड इथे आपण एक्स्ट्रा लागतो. आता संपत 24 इंचाचा आपला कमर घेर आहे, त्याच्या आपण डबल इथे कापड हवाय, 48 इंच साधारण आपण कापड हवाय, प्लस त्या 2 इंच आपण एक्स्ट्रा, म्हणजे पूर्ण जो कापडचा घेर आहे तो आपण हवा इथे 50 इंचचा. तर बघा आता या पेपर वाईज मी आता घेरा तुम्हाला घेतल्यानंतर पूर्ण आपला हा घेर आहे, त्यामध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे तसं पेपरचे आहेत, त्यामुळे मी साधारण तुम्ही जर सिंगल प्लेट्स टाकत असाल तर या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत. तर पेपरचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला पटापट इथे या टाकून दाखवते. पेपरचे आहेत म्हणून मी या पद्धतीने इथे तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते, अदरवाइज तुम्हाला प्लेट्स लक्षात आले आपल्याला की घ्यायचे कसे, तुम्हाला मी परत पेपरावरती दुसऱ्या ह्या घेऊन दाखवते. हे बघा या ज्या प्लेट्स आहेत जशा आम्ही पेपरावरती टाकल्या आहेत तसेच आपल्याला कापडावरती, जेव्हा आपण कापडावरती प्लेट्स टाकू. आता बघा मी याला हे दिल्यानंतर सिंगल एक प्लेट्स घ्यायची, एकावरती एक घ्यायची आणि आपल्याला या पद्धतीने इथे शिलाई लावून घ्यायची. प्लेट्स टाकल्यानंतर सरळ इथे आपल्याला शिलाई लावायची. या प्लेट्स ज्या आहेत आपल्या बॉक्स प्लेट इथे या पद्धतीने सिंगल प्लेट्स येतील. प्लेट्स मध्ये 3 प्रकार आहेत, हवा तर तुम्ही या बाजूने करा, या बाजूने केवळ मग बॉक्स प्लेट करा. तर बघा हे झाल्यानंतर आपल्याला प्लेट्स वाला पार्ट पूर्ण रेडी करायचा आहे आणि जो आपला आपण जो साधारण 9 इंचाचा वरचा पार्ट घेतलाय त्या पार्टला आपल्याला याला सरळ ठेवायचं आणि खाली या पद्धतीने याला मॅच करून घ्यायचं. जेवढी तुम्हाला उंची हवी आहे उंचीसाठी तुम्ही कापड त्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्या आणि उंचीचं तुम्ही इथे मेजरमेंट टाका. आता यातच मी फ्रंट आणि बॅक साठी दोघंही मी सेपरेट सेपरेट करून घेते, पेपर आहे म्हणून कापड राहिलं, अदरवाइज तर तुम्ही जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त हा करू शकता. तर बघा मी इथे 2 पार्ट बनवून घेतले. आता हा वाला पार्ट जो आहे तो आपण इथे फ्रंटला मॅच करूया आणि हा जो पार्ट आहे तो आपण इथे बॅकला मॅच करूया. आता जॉईन करताना आपल्याला प्लेट्स वाला पार्ट जो आहे तो उलटा ठेवायचा आहे, हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि या पद्धतीने जे आहे त्या प्लेट्स आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने आपला ड्रेस जो आहे तो रेडी होईल. पिना लावून आपण बॅक पोर्शन रेडी करून घेतलाय, हा आपला फ्रंट पोर्शन आहे, इथे सुद्धा मी स्टॅपलरने पिना लावून घेतलाय. शोल्डर मॅच करायचं आणि प्लेट्स लावून काकीला जी आहे ते आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची. दोघे पेपर जे आहे ते आपल्याला या पद्धतीने मॅच करायचं आणि ड्रेस जो आहे तो आपल्याला या पद्धतीने इथे रेडी होतोय. तर बघा आज जो आहे मी पेपर गार्मेंट्स मध्ये फक्त तुम्हाला तुमच्या कमेंट्स आहेत तुम्हाला वेगवेगळ्या साईजसाठी, त्यासाठी मी तुम्हाला फक्त हा एक डेमो दिला इथे. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक साईज जर मला कमेंट्स पाठवलं तर मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने इथे पेपर कटिंग ही या पद्धतीने तुम्हाला दाखवू शकते. आजची व्हिडिओ जर तुम्हाला काही कमेंट्स किंवा काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्स करा.